नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय। आज आमचा हा दिवाळीनंतरचा पहिला ट्रेक असणार आहे आणि आज आम्ही जाणार आहोत राजगडावरती आणि राजगडावरती आम्ही आज नाईट स्टे करणार आहोत। तर चला मग भेटूयात आज आणि हा स्पेशल ब्लॉग आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत राजगड। आलेलो आहेत कैलास देव इथे, एकदम सुप्रसिद्ध देव कैलास देव। कैलास देवच्या आतमधला सेटअप आहे, मी देव घेतलेले आहे। आता आपण पोहोचलेलो आहे नरसापूर या गावामध्ये। बँगलोर पुणे हायवेवरनं राईट टर्न घेतल्यानंतर हे नरसापूर गाव लागतं, इथनं आपण राजगडला जातो। हे आहे आता नरसापूर या गावामध्ये, जवळपास एक 30 किलोमीटरच्या अंतरावर राजगड आहे। नरसापूर गावामधलं श्री बनेश्वर महादेव मंदिर आहे ते। राजगडला जाण्यासाठी दोन रस्ते असतात वरती गडावरती जाण्यासाठी। एक गुंजवणे गावातनं जो चोर रस्ता जातो आणि पाली गावातनं पाली दरवाजाकडनं आम्ही जो आहे राजमार्ग। आणि हा जे समोर जो दिसतो किल्ला तो आहे तोरणा। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे इथे। राजगडला जातवेळेस तुम्ही इथे वाचून जाऊ शकता। आता आपण पोहोचलेलो आहेत राजगडाच्या पायथ्याशी, जे की पाली दरवाजाचा जो राजमार्ग आहे तिथे। इथे हॉटेल तुळजा भवानी आहे, इथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही आता हे पार्किंगची जी फीस आहे ती फीस देतोय। आणि इथे आमच्या जेवणाची पण सोय असते, जे की वरती गडावरती आणून देतात। आणि ते आणून द्यायची जी फीस असते ती 300 रुपये, जो की त्यांचा चार्ज असतो, आणि 120 रुपयाला थाळी भेटते, जे की ते वरती आपल्याला आणून देतात। इथे बघू शकता तुम्ही की गाड्या कशा प्रकारे पार्क केलेल्या असतात। आणि हे जे पार्किंग आहे हे पे अँड पार्क आहे, म्हणजे पूर्ण गाड्याची सेफ्टी वगैरे तुम्हाला दिली जाते। हा आहे राजगडावरती जाण्याचा मार्ग, जो की राजमार्ग म्हणला जातो पाली दरवाजा। आता आम्ही पोहोचणार आहोत पाली दरवाजाकडे। आता स्टार्ट केलेला आहे आमचा ट्रेक। तर हे जे आहेत हे बहुतेक काल राहण्यासाठी गेलेले असतील किंवा सकाळी ट्रेकिंगला गेलेले असतील। गडावरती जातेवेळेस तुम्हाला इथे जैव विविधतेचा बोर्ड दिसेल, इथे कुठले कुठले जीवजंतू राहतात ते दिसतील।
एक 10% आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. एकदम सुंदर असं दृश्य तुम्ही इथे बघू शकता. एवढी मोठी गाडी फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहेत. जो पायऱ्याचा मार्ग आहे तो पायऱ्याच्या मार्गच्या तिथे आम्ही पोहोचलेलो आहेत. हा तुम्ही बघू शकता राजगडावरचा बाले किल्ला जो आहे तो एकदम वरती, आणि हा साइड व्ह्यू जो की जंगल व्ह्यू आहे. पोहोचलेलो आहोत, हे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. पोहोचतोय आम्ही आमच्या चुमकम पद्मावती मंदिरामध्ये असणाऱ्या. तुम्हाला हा जो माझ्या वरती दिसतोय तो एक बुरुज आहे. त्या बुरुजाच्या पलीकडे पद्मावती मंदिर आहे. थोडंच पार आहे. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहेत पाली दरवाजाच्या फ्रंटला. हा आहे पाली दरवाजा जो की राजमार्ग आहे. या दरवाजाला राजमार्ग पण म्हणतात. तुम्ही आता बघू शकतात पूर्ण व्ह्यूज कसे आहेत काय नाही आहेत. एकदम अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसेल इथनं. एकदम सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकतात. डोळ्यांचं पारणं फेडणार हे दृश्य आहे जे की विदाऊट इफेक्ट जे म्हणतात. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे तिथे. आता खूप त्रास वगैरे म्हणजे खूप हार्ड वगैरे होतं ते चढण्यासाठी आम्हाला. तर आम्ही डायरेक्ट सदरेच्या तिथे जाणार आहोत. हा पाली दरवाजा नंबर 2 जो की फर्स्ट जो अगोदर दाखवला तो पहिला होता आणि हा दुसरा. इथे तुम्हाला राजगडावरती रात्रीच्या वेळेस काजवे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील जो की तळे वगैरे आहे तलाव वगैरे त्याच्या कडेला तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. आणि ही आहे सदर. फायनली आम्ही आता सदरीच्या इथे पोहोचलेलो आहे. आता आम्ही झोपण्यासाठी मंदिरामध्ये जागा शोधत आहोत कुठे जागा वगैरे आहे का, कारण सगळ्यांनी जागा बुक वगैरे केलेली आहे. इथे कुठे स्पेस वगैरे दिसत पण नाहीये कारण सगळ्यांनी आपल्या इथे बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे आम्ही आता सदरेवरतीच राहणार. एकदम जाम अशी भूक लागलेली आहे. आता आम्ही जेवण करून गरम गरम शेकोटी घेणार. त्यासाठी लाकडं शोधावं लागतील. पण आधी जेवण करून मग आम्ही लाकडं शोधायला जाणार. आणि ज्या लोकांनी जेवण आणलं नव्हतं, ज्यांनी ऑर्डर दिली होती जेवणांची, ते काका आणि काकू आहेत. त्यांनी किती जेवण त्यांना आणून दिलेलं आहे. आता ते पण त्यांचं जेवण करतात आहे. आणि जेवण केल्यानंतर सगळे एकतर त्यांच्या टेंटमध्ये जाऊन झोपी जातील. जे मंदिरात आहेत मंदिरातले झोपी जातील आणि जे बाहेर आहेत ते. फायनली आम्ही आता राजगडावरती आलेलो. अरे आता राहण्यासाठी आम्ही जागा तर शोधलेली. आम्ही आता सदरेवरती स्टे करतोय. तिथे आम्ही अंथरूण वगैरे केलेलं आहे. पण आता थंडी खूप वाजते त्यासाठी आम्ही आता लाकडं शोधलेले इकडून तिकडून गोळा केले छोटी मोठी. याच्यात काही ओली आहेत बघा ती ही करा की पेटव खाली नको म्हणले मुंडे काय मुंडे दर बॉली कागद लागली लागली थोडं फार तरी लागली भेदा की.
थंडगार थंडीमध्ये गरम गरम शेकोटी आणि गरम गरम झाल्यानंतर आता डायरेक्ट अंथरुणात जाऊन झोपायचं आणि लगेच सकाळी उठायचं. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आता आम्ही उठतोय कारण आम्हाला सनराईज बघायचं आहे. आम्ही आता आमचं अंथरुण वगैरे सगळं गोळा करून आम्ही डायरेक्ट आता पाले किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. आणि तुम्ही हे बघू शकतात की थोडा थोडा उजेड प्रकाश वगैरे पडायला लागलेला आहे. आम्हाला लवकरात जेवढं लवकरात लवकर आम्हाला वरती जाता येईल तेवढं आमच्यासाठी चांगलं असेल. इथे तुम्हाला भाले किल्ल्याकडे जातेवेळेस भाले किल्ल्याचे पाटे दिसेल. आम्ही घाई यासाठीच करतोय की आम्हाला सनराईज पाहिजे उगवता सूर्य म्हणून आम्ही रात्री यासाठी स्टे केला होता. आता आम्ही झाला एक शेवटचा पॅच राहिलेला आहे. एक गुफा आहे. हे आहे पाले किल्ल्याचा प्रवेशद्वार. पाले किल्ला तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि हा आहे पाले किल्ल्याचा प्रवेशद्वार. जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये येतो तेव्हा इथे पूर्ण पायऱ्यावरनं पाणी असतं. एकदम पांढरशुभ्र असं दुधावून मी वाहत असलेला पायऱ्यांचा धबधबा असतो. हे जे आहे हे समोर जे दिसतंय हे जननी मातेचं मंदिर आहे. तर चला आपण मध्ये बघूयात जे जननी मातेचं मंदिर जे आहे. तुम्ही इथे आल्यानंतर इथे पण तुम्ही स्टे करू शकतात पण याला खूप लवकर यावं लागेल बाले किल्ल्यावरती. इथे एक तुमचा जो ग्रुप असेल 4-5 लोकांचा तो पण इथे येऊन स्टे करू शकतो. आणि फायनली सनराईज आम्हाला पाहिला भेटला. हा आहे सनराईज सूर्योदय. ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आम्हाला पाहायला भेटली. चंद्रतळे हे जे तळ आहे हे चंद्रतळे म्हणून ओळखलं जातं की कारण हा चंद्राच्या आकारासारखा हाफ आहे. जननी मातेच्या एकदम समोर अपोजिट साईडला इथे ब्रह्मेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर असेल. हे जे आहे उत्तरेकडील बुरुज आहे. या बुरुजावरनं आपल्याला पूर्ण जे पद्मावती माची आहे ती पूर्ण पद्मावती माची आपल्याला दिसेल. आणि हे जे आहे बाजारपेठ जे की त्या काळामध्ये इथे ज्या बाजारपेठ असायची इथनं सगळं बाजार वगैरे खरेदी वगैरे केलेले असेल हे बाजारपेठेतले जे अवशेष आहेत इथे जे वाडे वगैरे होते बाजारपेठ भरायची त्या बाजारपेठेचे हे अवशेष आहे. थोडंसं वरती आल्यानंतर चंद्रतळाचं एकदम अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आहेत हे गडांचे अवशेष आहेत जे महाराजांच्या काळामध्ये ते महाराजांचे मावळे सैनिक जे गडावरचे राहणारे पहारेकरी जे असायचे ते या घरांमध्ये असायचे त्यांचे अवशेष राहिलेले आहेत.
प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सौवासराधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी श्री जगदम्बे, जय भवानी श्री जगदम्बे, नमन तुझ अम्बे करुणी प्रारंभे, तपावर थाप तुझ तुझातात, तपावर थाप तुझ तुझातात, शातिर महाराष्ट्राचा प्राण, शातिर शिवरायांचे शान, शातिर महाराष्ट्राचा प्राण, शातिर शिवरायांचे प्राण, गातो अफजल खानाचे गुणगान जी जी जी, गातो अफजल खानाचे गुणगान जी 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 जी। बर का मित्रांनो, देवाचा वेळ होता तो म्हणजे 16व्या शतकातला। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढतंय वाढतंय बघून विजापूरच्या आजादी शाही दरबार ठेवलाय, आणि त्या दरबारामध्ये पैजेचा विडा कोण उचलला तो प्रश्न केलाय। माझ्या प्रश्न केल्यावर सगळ्या सरकारी माझ्या हाती आले, लाएंगे शिवाजी, आणि असं म्हणून तो लगभग 22,000 फौजेदिशी स्वराज्यावर चाल करून येण्यासाठी म्हणून निघाला। आणि त्या खड्याचं नाव होत शिवाजी राजाला
मी शिवाजी राजाला आणि आता या भेटीनंतर काही तोर प्रेमाचे शब्द बोलायचे राजांच्या पाठीत घातली आणि मग ते एकच आवाज खर 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 आवाज जोर जोर झाला आवाज जोर जोर झाला चिंतान तगान दिला चिंतान दिला शिवराज म्हणी तो शाला शिवराज म्हणी तो शाला पहिला वार हाजन चुकला पहिला वार हाजन चुकला अग मग म्हणे आम्ही बाली किल्ला बघितलेला आहे. आता बाली किल्ल्यावर ना आम्ही सुरवळा माचीकडे चाललोय आणि ती माची जी आहे ती तिकडे दिसते तिथे आहे. किती वाजता निघाल ते कोल्हापूर? आम्ही काल निघाले कोल्हापूरून 5:30 रात्री. सकाळी 5:30 वाजता गड चालायला चालू केला. सकाळी 5:30 वाजता. आणि हा कितवा गड आहे तुमचा ट्रेकिंगचा? हा जवळजवळ 5वा गड आहे आमचा. पहिला आहे पहिला आहे तुमचा? 5वा आता पहिला आहे आणि आमचा तिसरा चौथा. तिसरा चौथा. याच्या अगोदर कुठले कुठले गेले? रायगड केला आहे, जंजिरा केला आहे, प्रतापगड केला आहे. सगळ्या अवघड हिवाळा आमचा. हा ना. ठीक आहे चालेल. आता नेक्स्ट टाइम जंजिरा कळसुबाई आणि हरिहरेश्वर. हा इकडे जातो बाले किल्ल्यावरती. आमचा बाले किल्ला झालेला आहे तर बाले किल्ल्यावर आम्ही जातोय सुवेळा माचीला. आणि सुवेळा माचीचा जो रस्ता आहे तो हा इकडे सुवेळा माचीला जातो.